खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची उलटी हराशी केल्याप्रकरणी बाजार समिती प्रशासनाने कारवाई करत एका अडत्याचा परवाना 7 दिवसांकरिता निलंबित केला असून खरेदीवर व्यापाऱ्यांना करणी दाखवा नोटिसेस बजावण्यात आली असून खुलासे आल्यानंतर त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. एका शेतकऱ्याने पुराव्यासह केलेल्या तक्रारीनंतर बाजार समितीने ही कारवाई केली आहे. विदर्भातील नागपूरनंतर सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील काही दिवसांपासून शेतमालाची उलटी हराशी करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. असाच एक प्रकार सोमवारी एका शेतकऱ्यांनी उलट्या हराशीचा व्हिडिओ तयार करून उघडकीस आणला. याबाबत बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार दाखल केल्यावरून बाजार समितीने महालक्ष्मी ट्रेडर्सचे अडते गणेश शंकरराव निमकडे यांना तसेच खरेदीदार व्यापारी पल्सेसचे नितीन कुमार टावरी व झव्वर ब्रदर्सचे शारदा प्रमोद झव्वर यांना कारणे दाखवत नोटिसेस बजावल्या होत्या. आता यात शेतमालाची उलटी हराशी केल्याप्रकरणी बाजार समितीच्या प्रशासनाने कारवाई करीत एका अडत्याचा परवाना 7 दिवसांकरिता निलंबित केला असून खरेदीदार व्यापाऱ्यांना करणी दाखवा नोटिसेस बजावण्यात आले असून खुलासे आल्यानंतर त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. एका शेतकऱ्याने पुराव्यासह केलेल्या तक्रारीनंतर बाजार समितीने ही कारवाई केली जाणार असल्याचे बाजार समितीचे सचिव मुकुटराव भिसे यांनी सांगितले. त्यावेळेस जो अडत्या होता जे ज्याने उलटी हराशी घेतली त्या अडत्याचं 7 दिवसासाठी लायसन्स सस्पेंड केलं आणि जे खरेदीदार होते ज्या सहभागी झाले होते त्यांना कारणे दाखवा नोटिसेस दिले आहे समितीने आणि त्यांचे खुलासे मागवले आहे आणि खुलासे प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. तुरीची ही उलटी हराशी आहे. साधारणतः हराशी म्हटल्यानंतर खालून वरती जायला पाहिजे परंतु यामध्ये ते वरून खाली येत होते त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला कमी भाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याची दखल घेऊन आम्ही सदर कारवाई केलेली आहे.